श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे अयोध्यामध्ये प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा. तर आता ह्या ज्या दिवसाची वाट आहे आपण सर्वजण जवळजवळ 500 वर्षापासून बघत होतो. प्रभू श्री रामचंद्रांची जे काही जागा आहे, म्हणजे जिथे मंदिर होतं त्या ठिकाणी बाबरी मस्जिद उभारण्यात आलेली होती, पण नंतर काही कालांतराने आपल्याला ती जागा परत मिळालेली आहे आणि तिथे आता आपल्या प्रभू श्री रामचंद्रांची उद्या प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण हे जवळजवळ सर्वच घरामध्ये पोचलेलं आहे. हिंदू संघटनेमार्फत हे जे निमंत्रण आहे प्रत्येक गावामध्ये देण्यात आलेलं आहे. त्याच्या ज्या काही अक्षदा आहेत त्या अक्षदासुद्धा आपल्याला देण्यात आलेल्या आहे. तर उद्या आपल्याला दिव्याचा एक उपाय करायचा आहे. हा उपाय कशासाठी? तर प्रभू श्री रामचंद्रांची आपल्या घरावरती कृपा व्हावी. आता आपण तर अयोध्येला जाऊ शकत नाही, पण मग आपण काही उपाय करून आपली जी सेवा आहे तर त्यांच्यापर्यंत पोहोचू नक्की शकतो. कारण प्रत्येक ठिकाणी आपल्या घरामध्ये प्रभू श्री रामचंद्रांची जी मूर्ती असते, जो फोटो असतो, तर तिथे सुद्धा तुम्ही हा जो उपाय तो करू शकता. आता मूर्ती नाही आहे, फोटो नाही आहे, तर आपल्याकडे ज्या काही निमंत्रण पत्रिका आल्या आहेत निमंत्रण पत्रिकेवरती बघा प्रभू श्री रामचंद्रांचा जो फोटो आहे तर त्यावरती तिथे बसून सुद्धा तुम्ही हा जो उपाय तो करू शकता. आता ते सुद्धा जर तुमच्याकडे नसेल तर सरळ आपल्या देवघरासमोर बसायचं, प्रभू श्री रामचंद्रांचं स्मरण करायचं आणि तिथे आता हा जो उपाय सांगणार आहे तर तो करायचा आहे. हा उपाय कशासाठी आपण करत आहोत? प्रभू श्री रामचंद्रांची आपल्यावरती कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे. तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये जय श्री राम लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून आपली जी सेवा आहे तर त्यांच्यापर्यंत आवर्जून पोहोचेल. तर उपाय काय करायचा आहे तर ते बघा. हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी कधी? 5 नंतर तुम्ही करू शकता. आता तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. मातीची पंती घ्या किंवा आपला अगदी साधा जो दिवा असतो तर तो घेतला तरीही चालेल. आणि त्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला कलाव्याची वाट टाकायची आहे. कलाव्याची वाट टाकल्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे. तूप टाकल्यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि दिव्यामध्ये जे टाकायचे वस्तू आहे ती म्हणजे आपल्याकडे ज्या अक्षदा आलेल्या आहेत, बघा आपल्या सर्वच घरामध्ये अक्षदा आलेल्या आहेत. जे निमंत्रण पत्रिकेबरोबर आपल्याला अक्षदा देण्यात आलेले आहे तर त्या अक्षदा आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. अगदी 2-3 अक्षदा ज्या आहेत तर त्या आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. आता तुमच्याकडे जर त्या अक्षदा आलेल्या नसतील तर मग तुम्ही आपल्या घरामधल्या ज्या अक्षदा असतात ना, म्हणजेच आपल्या घरातल्या ज्या अखंड तांदूळ असतात तर ते थोडेसे पिवळे करायचे, हळदीच्या साह्याने पिवळे करायचे. आणि त्यानंतर तुम्हाला हे जे तांदूळ आहे तर ते त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हा दिव्याचा जो उपाय आहे तो उद्या करायचा आहे. उद्या संध्याकाळी तुम्ही हा उपाय 5 नंतर कधीही करू शकता. ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये दिवा लावत असतो, ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये आरती वगैरे संध्याकाळी करत असतो तर त्यावेळेस तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. आता उद्या तुम्हाला घरामध्ये रामरक्षा स्तोत्रमचं पठण करायचं आहे. हा जे उपाय तुम्ही करणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला रामरक्षा स्तोत्र पठण करायचं आहे. श्रीरामचंद्रांच्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. जो कोणता मंत्र तुम्हाला येत असेल त्याचा जप करायचा आहे आणि प्रभू श्रीरामचंद्रांचं स्मरण उद्या आपल्याला करायचं आहे. कितीही अडचणी असू द्या, त्या अडचणीतून जर आपल्याला मार्ग निघणार असेल उद्या तर हाच दिवस आहे. तर त्यामुळे हा दिवस अजिबात हातातून जाऊन देऊ नका. होईल तेवढे सेवा आणि होईल तेवढे उपाय करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कामात यश मिळेल आणि प्रभू श्री रामचंद्रांची तुम्हाला एक आशीर्वाद प्राप्त होईल. तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.